friends, I welcome you all to the part 2 of An Encounter of a Special Kind by Tapan Mukherjee. In the first part, we saw that the big male langur was trying to kill a baby langur. And now, the narrator, when he comes out and he sees that this male langur is killing that small baby langur, what does he do? Let us now see what happens in the second part. Without losing any time, I gathered a stout stick. Without losing any time, काहीही वेळ न दौडवता, I gathered a stout stick. एक जाड जूड काठी एका हातात मी घेतली. A stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. And hurled म्हणजे एक जोरदार एक दगड त्या लंगूरला मी मारला. Marauding langur, the langur which was attacking, that attacking langur. The langur was so infuriated, तो लंगूर इतका चिडला, that it hardly took any notice of my assault. त्याने माझ्या त्या असॉल्ट कडे, माझ्या त्या मारण्याकडे काहीच लक्ष दिलं नाही. He took no notice, means he did not take any notice, म्हणजे त्याने काही लक्षच दिलं नाही. But then I started throwing more stones. मग मी आणखी दगड मारायला सुरुवात केली. The dogs on their part raised their pitch of cry. आता त्या कुत्र्यांनी सुद्धा आणखीन आपला आवाज गुंकण्याचा वाढवला. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The changed circumstances. अचानक सर्व परिस्थिती आजूबाजूची बदलली. And the sudden unexpected attack. त्या लंगूरला कळलंच नाही की सडनली हा सर्व बाजूनी त्याच्यावर हल्ला कसा काय होतोय तो. तर सडनली अनएक्सपेक्टेड अटॅक त्याच्यावर सुरू झाला आणि त्यांनी घाबरून काय केलं, त्या गडबडीमध्ये त्यांनी त्या बेबी लंगूरला सोडलं. इट फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. तर त्याच्या हातातून ते बेबी लंगूर निसटतं आणि ते वरांड्याच्या छतावरून घसरत घसरत आता खाली पडायला लागतं. फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. The baby was listless and appeared to be dead. The baby was listless. म्हणजे ते बेबी अतिशय निपचित पडलेलं होतं, काहीच त्याच्यामध्ये हालचाल होत नव्हती, जणू काही ते मेलेलंच असावं. As its body started to slide up, जशी ती बॉडी अशी खाली घसरत येत गेली, the excitement of the pack of dogs म्हणजे group of dogs, grew manifold at the prospect of the good kill and meal. जशी बॉडी खाली यायला लागली, त्या कुत्र्यांची excitement आणखीन वाढली. काबर वाढली, द एक्साइटमेंट ग्रू मॅनिफोल्ड. मॅनिफोल्ड म्हणजे मेनी टाइम्स, म्हणजे खूप जास्त प्रमाणात त्यांची एक्साइटमेंट वाढली. कशाला? ऍट द प्रॉस्पेक्ट, ऍट द पॉसिबिलिटी. त्यांना शक्यता वाटायला लागली की आता आज आपल्याला मस्त जेवण मिळणार आहे, मस्त मील ऑफ अ गुड किल, चांगली शिकार आज आपल्याला मिळणार आहे. अँड मील. कीपिंग डॉग्स ऍट अ डिस्टन्स. कीपिंग डॉग्स ऍट बे विथ द स्टेक. मी एकट्या काठीने त्या कुत्र्यांना जरा लांब ठेवलं. And I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. जसंच त्या कौलारू रूफवरून ते पिल्लू खाली घसरत होतं, त्याच्या शेपटीला धरून मी त्याला वेळेत धरलं. द बेबी अपिअर्ड इन इनर्ट अँड लाईफलेस. ते बेबी माझ्या हातात अगदी लाईफलेस असं पडलेलं होतं. इट वॉज इन डीड अ मेल बेबी. मी बघितलं की खरोखरच ते मेल लंगूरच होतं, एक नर लंगूर होतं. By this time, my parents and sisters had come out onto the veranda. आता एवढ्या वेळात माझे आई बाबा आणि माझ्या बहिणी सुद्धा वरांड्यात आल्या. And they were witnessing my rescue operations. माझं हे बचाव कार्य ते बघायला लागले. Some of our neighbors also had gathered in the distance. आता आमच्या आजूबाजूचे आमचे शेजारी पाजारी सुद्धा तिथे गोळा झाले. I took the baby langur to our backyard. मी त्या लंगूरला उचललं, मागच्या अंगणात घेऊन गेलो. And gently laid him on the floor. And मी त्याला खाली जमिनीवर कुठे ठेवलं, इनसाइड द पोल्ट्री कूप. कूप म्हणजे पिंजरा. पोल्ट्री कूप म्हणजे पोल्ट्री म्हणजे जिथे आपण कोंबड्या ठेवतो, बदक ठेवतो, अशा प्रकारचे जे डोमेस्टिक अॅनिमल्स जे असतात, अशा प्रकारचे जे अॅनिमल्स असतात त्यांच्यासाठी जो पिंजरा केलेला असतो त्याला म्हणतात पोल्ट्री. तर या पोल्ट्री कूपच्या फ्लोअरवर त्याला लेखक त्या बेबी लंगूरला ठेवतात. His body was full of deep bite marks. त्याच्या शरीरावर सर्व दूर बाईट मार्क्स म्हणजे चावल्याचे सगळ्या चावल्याच्या खुणा होत्या. अँड स्क्रॅच, त्याला खूप सगळ्या ठिकाणी ओरबाडलेलं सुद्धा होतं. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. त्याच्या जखमांमधून रक्तही निघत होतं. द बेबी रिमेन्ड मोशनलेस.
My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. वडील तर डॉक्टर होतेच, त्यांनी काय केलं, त्यांनी लगेच फर्स्ट एडचा आपला बॉक्स आणला, त्याची जी वुंड होती, जखम होती, त्याला स्वच्छ, ती जखम स्वच्छ केली, ज्या जिथे जिथे लागलं होतं सर्व जखमा त्या स्वच्छ केल्या, अँड स्टॉप द ब्लीडिंग, आणि ब्लीडिंग थांबवण्याचा प्रयत्न केला. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. माझ्या जीवात जीव आला जेव्हा मला कळलं की ते बेबी जिवंत आहे, श्वास घेत आहे. इवन दो हिज ब्रेथ्स वॉज शॅलो, खूप लांब लांब श्वास जरी नाही, हळूहळू शॅलो म्हणजे उथळ श्वास तो ते बेबी घेत होत. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. मी त्या बेबीवर थोडस पाणी शिंपडलं, अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट थोडस तो दचकला. ही सॅट अप आणि लगेच त्याच्यामध्ये हालचाल झाली आणि ते बेबी लंगून उठून बसलं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. नक्कीच ते घाबरलेलं होतं आणि त्यामुळे ते अगदी त्याला धक्का बसला होता आणि त्यामुळे ते अगदी शॉक मध्ये होत. अँड इट स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. ते एखाद्या वादळामध्ये जसं झाडाची पानं कशी हलत असतात तशाप्रमाणे ते थरथर भीतीने कापत होत. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू चमकायला लागले. अँड ही स्टार्टेड टू स्टॉप सॉब. सॉब म्हणजे ही स्टार्टेड टू क्राय. ते रडायला लागलं, कसं एखादं लहान बाळ रडतं ना तसं, विथ अ मफल्ड क्राय. मफल्ड म्हणजे शब्दक्या आवाजात रडायला लागलं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजे तो भीतीदायक प्रसंग, त्याच्यावर ट्रॉमा घडला असल्यामुळे हा बेबी लंगूर एखाद्या ह्युमन चाइल्ड सारखा, आपले बाळ जशी रडतात तशा प्रकारे तो रडत होता. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. लेखक म्हणतात मी त्याला एक बनाना, एक केळ त्याला पील करून म्हणजे सोलून दिलं. विच ही ऍक्सेप्टेड विथ हिज अनस्टडी हँड्स. ते केळ त्यांनी आपल्या थरथरत्या हातात घेतलं. अँड ही बिगॅन टेकिंग हेझिटंट. हेझिटंट म्हणजे संकोच करत करत त्यांनी ते खायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. माझं सर्व लक्ष की त्या बाळाला आपण कसं त्याच्या पायावर, त्याच्यामध्ये पुन्हा शक्ती कशी येईल, ते उभं कसं राहील ह्याकडे होतं. परंतु हा मी सगळा प्रयत्न करत असताना मला जाणवलं, सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच. मला जाणवलं की कोणीतरी कदाचित मला बघत आहे. अनकॅनी म्हणजे स्ट्रेंज फिलिंग. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी त्या कूप मधून, त्या पिंजऱ्यातून बाहेर बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अ किचन रूफ. तर ती आई लंगूर जी होती, त्या बाळाची आई, ती त्या किचनच्या रूफ वरून छतावरून माझ्याकडे बघत होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. माझ्या प्रत्येक बारीक सारीक हालचालीकडे तिचं लक्ष होतं. शी सिम्पली सॅट देअर क्वायटली. मात्र ती तिथे शांतपणे बसून होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड, मात्र तिला खात्री पटली होती दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू अ चाइल्ड. ती खात्री करून घेत होती की माझ्या बाळाला काही कोणी कुठून धोका तर नाही आहे ना. मीन वाईल द बेबी सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर. त्या बाळालाही आपल्या आई जवळपास असल्याचं जाणवलं. आणि जशी आपली बाळं करतात तसं तेही बाळ इट स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाऊड. आई जवळपास आहे हे असं जाणवल्या बरोबर ते आणखीन जोरजोरात रडायला लागलं. आय रिट्रीटेड. रिट्रीटेड आय केम बॅक. मी थोडासा तिथून बाजूला झालो. कुठून? त्या दारापासून, त्या पिंजऱ्याच्या दारापासून. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द बेबी टू अलाव द मदर ऍक्सेस टू हर बेबी. जेणेकरून त्या आई, ती जी आई आहे ती आपल्या बाळापर्यंत येऊ शकेल. इमिजिएटली द मदर डिसेंडेड. डिसेंडेड मीन्स केम डाऊन. लगेचच, इमिजिएटली, लगेचच ती आई खाली आली. ऑन द फ्लोर ऑफ द कूप, त्या कूप मध्ये, त्या पिंजऱ्यात आली. अँड शी पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. तिने आपल्या बेबीला आपल्या कुशीत घेतलं आणि तिथून निघून गेली. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन. मात्र जाण्यापूर्वी तिने काय केलं, तिने आपल्या बेबीचं थरो इन्स्पेक्शन केलं. सगळ्या जखमा बघितल्या, कुठे कुठे लागलाय ते तपासलं. अँड देन कडल्ड हिम टाइटली टू हर बुझम. तिने त्याला अगदी झक घट्ट आपल्या उराशी घेतलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर केअरिंग आर्म्स. बाळाला सुद्धा आईच्या कुशीत अगदी सुरक्षित, अगदी कम्फर्ट त्याच्या त्याला वाटत होत. द मदर सॅट स्टील. आई मात्र थोडा वेळ तिथेच त्या पिंजऱ्यात बसून राहिली. विथ द बेबी इन हर लॅप्स. ती आपल्या पुढात, आपल्या लॅप मध्ये त्या बेबीला घेऊन काही मिनिटं तशीच बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ऍज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन. जणू काही ती ऑप्शन्स म्हणजे पर्याय शोधत होती की मी काय केलं पाहिजे, इथून मी कसं बाहेर पडलं पाहिजे, मी माझ्या बाळाला कसं सुरक्षित इथून घेऊन जाऊ. अँड शी वॉज ट्राईंग टू फिगर आउट. फिगर आउट मीन्स फाईंड आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम द असॉल्ट. आता एकदा अटॅक झालाय, पुन्हा अटॅक होता कामा नये, तर मी त्याला सुरक्षित कशी इथून घेऊन जाऊ.
For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. निघायच्या पूर्वी मात्र त्या आई लंगूरनी माझ्या डोळ्यात बघितलं. जणू काही ती माझे आभार मानत होती. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. मी आजही त्या आईची ती नजर विसरू शकत नाही. शावरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड, अगदी मूकपणे का होईना पण ती माझे आभार मानत होती. ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, कारण मी तिच्या बाळाला वाचवलं होतं. आय वॉज ओव्हरवेल्ड बाय द इमोशन. मलाही गहिवरून आलं. आणि द सेंटिमेंट अँड द वे शी थँक, ज्या पद्धतीने मला तिने थँक्स म्हटलं, माझे आभार मानले, मलाही गहिवरून आलं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आता इथे बघा, इथे ही एक जागतिक आई आपल्या घाबरलेल्या बाळाला उराशी घट्ट धरून कवटाळून बसली होती. आता युनिव्हर्सल मदर, युनिव्हर्सल मदर म्हणजे सगळीकडे, थ्रू आउट द युनिव्हर्स मदर्स आर द सेम. वेदर इट इज अ मदर ऑफ अ ह्युमन बीइंग ऑर अ मदर ऑफ अन ॲनिमल ऑर अ बर्ड, द इमोशन्स, द फिलिंग्स आर द सेम. वी कॅन सी द सेम लव्ह अँड अफेक्शन, द सेम केअर, द सेम एन्झायटी अँड द सेम एफर्ट्स टू प्रोव्हाइड नरिशमेंट, केअर अँड सिक्युरिटी. द चिल्ड्रन, द बेबीज ऑल्सो फील्स कम्फर्ट अँड सोलेस इन द लॅप ऑफ द मदर. इट इज इंडीड अ स्पेशल, अ डिवाईन बॉन्ड, नो डाऊट. सर्व दूर आई ही सारखीच असते. ती एखाद्या ह्युमन बीइंगची आई असो, किंवा एखाद्या प्राण्याची आई असो, किंवा एखाद्या पक्षाची आई असो, ती सर्व दूर ती सारखीच असते. तिच्या भावना या सारख्याच असतात. तिचे आपल्या बाळासाठी प्रेम, काळजी, त्याचे संरक्षण करण्याची धडपड ही सर्व दूर सर्व आयांची ही सारखीच असते. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ अ बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड अ किचन रूफ. लगेच तिने त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं आणि उड्या मारत आमच्या किचनच्या रूफ वरून पुढे गेली. शी सर्वेड द एरिया. मात्र तिने जाण्यापूर्वी शी सर्वेड द एरिया, इकडे तिकडे बघितलं. फॉर द विशियस मेल लंगूर, की तो विशियस लंगूर, तो दुष्ट लंगूर जवळपास तर नाही ना. आणि ती उड्या मारत चालली गेली. कुठे? इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. म्हणजे जिथे तो भयंकर प्रसंग घडला होता, एन्काउंटर झाला होता, त्या प्रसंगाच्या विरुद्ध दिशेने निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटर स्पीशीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज नीडेड. इट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप कम्स इन टू ऍक्शन. म्हणजे काय? द ब्रीफ मीटिंग, ही जी आमची छोटीशी मुलाखत जी होती या बेबी लंगूर आणि त्याच्या आई बरोबर, या छोट्याशा या आमच्या भेटीनी एक गोष्ट मात्र मला त्याची मला एक खात्री पटवून दिली या प्रसंगाने, की इंटर स्पीशीज म्हणजे जरी ह्या वेगवेगळ्या जाती असतील, ह्युमन बिंग्स ही एक वेगळी जात आहे, ॲनिमल्स वेगळ्या जातीचे, सगळ्या प्रजाती जरी वेगळ्या असतील तरी त्यांच्यामध्ये संप्रेषण, कम्युनिकेशन, हे संभाषण हे शक्य आहे. आणि म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड, म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे परस्पर एकमेकांवर विश्वास, हे रियालिटी आहे, म्हणजे ही वास्तविकता आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, आणि खरोखर जर मनं जुळली ना, द रिलेशनशिप कम्सिंग टू ऍक्शन, तर हे नातं जे आहे हे खरोखरच सक्रिय होतं. द मदर लंगूर showed me that food was not the only means of communication. या आई लंगूरनी दाखवून दिलं होतं की अन्नच फक्त या दोन्ही स्पीशीज मधलं किंवा मॅन म्हणजे ह्युमन बिंग्स मधलं किंवा मानवामध्ये आणि प्राण्यांमध्ये फक्त हाच एक दुवा नसतो, अन्न हाच एक दुवा नसतो, तर ह्याच्यामध्ये but that there were other means of establishing a bond. परंतु हे नातं, हा बॉन्ड एस्टॅब्लिश करण्यासाठी आणखीनही साधन आहे, जसं काही ट्रस्ट म्हणजे विश्वास, कम्पॅशन म्हणजे सहानुभूती आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांना समजून जर घेतलं गेलं तर हा बॉन्ड एस्टॅब्लिश होऊ शकतो. आज या गोष्टीला 55 वर्ष झालेली आहे. 55 इयर्स हॅव पास्ड सिन्स दॅट डे. आय एम नाऊ 75. आज मी 75 वर्षाचा आहे. परंतु बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. परंतु हा प्रसंग, हे एन्काउंटर, ही छोटीशी मुलाखत, तो आई आणि बेबी मधला बॉन्ड आजही माझ्या मनामध्ये अगदी फ्रेश आहे, म्हणजे तो प्रसंग अगदी ताजा आहे. तर मित्रांनो, आवडली ना गोष्ट? धन्यवाद.